चीन संसदेत भारताच्या खासदारांनी पहिले पाऊल ठेवले, पण आजचा दिवस खऱ्या अर्थानं आगळा वेगळा ठरवला तो ह्या पहिल्या पावलाने नव्हे तर नवीन संसदेत झालेल्या पहिल्या कामाने. कायदे मंत्र्यांनी लोकसभा आणि राज्यातील विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं बहुप्रतीक्षित नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं आणि 27 वर्ष रखडलेला प्रयत्न आता तरी यशस्वी होणार याचे चिन्ह दिसू लागले. त्यामुळे देशाच्या राजकारणात अत्यंत कमी प्रमाणात प्रतिनिधित्व असलेल्या महिलांना स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. आज ही अत्यंत मोठी, महत्वाची आणि मलाच नव्हे तर प्रत्येक स्त्रीला दिलासा, आनंद, उत्साह, प्रोत्साहन देऊन जाणाऱ्या या बातमीसह मी सरिता कौशिक झीरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज याच विषयावर बोलायला आपल्या सोबत असणार आहेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे. खरं तर कालच आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न होता की मोदी ह्या विशेष अधिवेशनात काही सरप्राईज देणार का, आणि ज्यांनी ज्यांनी होय म्हटले होते त्यांनी करेक्ट उत्तर दिले असे म्हणावे लागेल, कारण महिला आरक्षण विधेयक हेच ते सरप्राईज असं दिसतंय. मात्र काल संध्याकाळी बिलाची कुणकुण लागली आणि राजकीय गंमत जम्मतच सुरू झाली. महिला आरक्षण विधेयकावर काल कॅबिनेटच्या बैठकीत एकमत झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी एक्स म्हणजे जुन्या ट्विटरवर घाईगडबडीत पोस्ट टाकली आणि मोदी सरकारचं अभिनंदन देखील केलं. मात्र संसदेत ते येण्याआधीच आपण अभिनंदन केले हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ती पोस्ट तात्काळ डिलीटही केली. मात्र त्यामुळे वेगळीच चर्चा रंगली. तर दुसरीकडे महिला आरक्षण विधेयक सरकार आणणार याची कुणकुण लागताच विरोधी पक्षांनीही महिला आरक्षण विधेयक आणा, संमत करा याचा आग्रह सरकारकडे धरायला सुरुवात केली. शेवटी श्रेयवाद ही राजकारणात महत्वाची बाब. संसदेतही थोडा वेळ का होईना श्रेयवादाची लढाई रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. श्रेयवादाच्या लढाईत आज कमाल तर ही झाली की श्रेय लाटायला पुढे आलेल्या काही पक्षांनीच महिला आरक्षणाला याआधी तीव्र विरोध दर्शवल्याचीही इतिहासात नोंद आहे. आणि यावरच आजच्या झीरो आवरमध्ये आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता, तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, महिला आरक्षण बिल पारित झाले तर काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची चढाओढ सुरू होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आरक्षण विधेयक आलं आणि आम्ही हा प्रश्न का विचारला हे संसदेतील ही व्हिज्युअल्स बघून तुम्हाला कळेल. राजीव जी की सरकार, नरसिम्हा राव जी की सरकार, फिर डॉक्टर मनमोहन जी की सरकार, अलग अलग सरकारों ने अलग अलग समय पर अपनी हसियत के अनुसार उसके पास कराने, उसको पास कराने की प्रयास किया. डॉक्टर मनमोहन सिंह की सरकार के वक्त जो ये बिल आया वो आज तक जीवित है. ज्ञान है कि पूर्व कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी ने पत्र भी लिखा था हमारे प्रधानमंत्री जी को. माननीय अधीर रंजन जी ने दो चीजें फैक्चुअली इनकरेक्ट कही है, या तो वो विड्रो करे या तो आपने सदन के टेबल पर उसको रखवाना चाहिए. एक, महिला आरक्षण बिल लोकसभा में पास हुआ था, कभी पास नहीं हुआ. और दो, कि ये बिल पुराना लोकसभा में लंबित है. ये बिल 2014 में ही लोकसभा नई लोकसभा को विघटन के साथ ही ये बिल निरस्त कर दिया गया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनातील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. नारी शक्तीसाठी, नव्या बदलासाठी, महिला विकासाचा संकल्प पुढे नेण्यासाठी महिलांना संसदेचे प्रवेशद्वार खुली करणं महत्वाचं असल्याचं मोदींनी सांगितलं. अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात अनेकदा हे विधेयक सादर करण्यात आलं, परंतु पुरेशा संख्याबळाअभावी ते स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. पण आता महिला आरक्षणाचं स्वप्न पूर्ण करूया असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. नारी शक्ती वंदन अधिनियम, इसके माध्यम से
हमारा लोकतंत्र और मजबूत होगा। मैं देश की माताओं, बहनों, बेटियों को नारी शक्ति वंदन अधिनियम के लिए बहुत बहुत बधाई दूंगा। मैं सभी माताओं, बहनों, बेटियों को आश्वस्त करता हूं कि हम इस बिल को कानून बनाने के लिए संकल्पबद्ध है। वाजपेयींच्या काळात 1999, 2002 आणि 3 मध्ये हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं, मात्र एकदाही हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। सर्वात मोठे पक्ष असलेल्या भाजपा, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांचा पाठिंबा असूनही हे विधेयक पारित होऊ शकलं नाही। विशेष म्हणजे 1998 साली लाल किल्ल्यावरील भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांनी 33% महिला आरक्षणाचा उल्लेख केला होता। महिला आरक्षण विधेयकाच्या 27 वर्षांच्या रखडलेल्या प्रवास पाहूयात या विशेष रिपोर्ट मध्ये। महिला सक्षमीकरण म्हणायला सोपं, करायला कठीण। किती कठीण आहे त्याचं उदाहरण म्हणजेच महिला आरक्षणाच्या विधेयकाचा 27 वर्षांपासून रखडलेला प्रवास। मात्र संसदेच्या या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक संमत होईल असं आता दिसतंय। या विधेयकात लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 15 वर्ष 33% जागा आरक्षित राहतील अशी तरतूद आहे। महिलाओं को अधिकार देने का, महिलाओं की शक्ति का उपयोग करने का वो काम शायद ईश्वर ने ऐसे कई पवित्र काम के लिए मुझे चुना है। हमारी सरकार ने इस दिशा में कदम बढ़ाया है। कल ही कैबिनेट में महिला आरक्षण वाला जो विधेयक है उसको मंजूरी दी गई है। यावेळी महिला आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला असला तरी याची सुरुवात सप्टेंबर 1996 मध्ये HD देवेगौडा पंतप्रधान असताना झाली। त्यावेळी 81 घटना दुरुस्ती विधेयक म्हणून हे विधेयक पहिल्यांदा लोकसभेत मांडलं होतं, पण पुरुष प्रधान भारतीय संसदेत ते आणणं ही एक कठीण गोष्ट होती आणि पारित करणं दुसरी। लोकसभेत विधेयक मंजूर झालं नाही, त्यामुळे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं गेलं। समितीनं अहवालही दिला पण लोकसभाच विसर्जित झाली आणि विधेयक आपोआप रद्द झालं। त्यानंतर हाच खडतर प्रवास कायम राहिला। अटल बिहारी वाजपेयींच्या NDA सरकारनं हे विधेयक 4 वेळा संसदेत आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही। मेरी स्पष्ट जानकारी है कि पुराना बिल लैप्स कर गया है। अधीर रंजन जी ने जो कहा है उसके समर्थन में उनके पास कोई डॉक्यूमेंट है तो टेबल पर रखने चाहिए, एक या तो उन्होंने स्टेटमेंट विड्रॉ करना चाहिए। दूसरा, उन्होंने कहा कि इस बिल को लोकसभा ने भी कभी पारित किया था राजीव गांधी जी के समय में, कभी नहीं हुआ है। मैं मानता हूं कि इस चीज को स्पष्टता करनी चाहिए और माननीय अध्यक्ष जी अगर उनके पास अलग जानकारी है तो सदन के टेबल पर रखनी चाहिए। 6 मे 2008 रोजी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या UPA सरकारनं हे विधेयक राज्यसभेत सादर केलं होतं। त्यानंतर स्टँडिंग कमिटीनं अहवाल दिला आणि 9 मार्च 2010 रोजी भरपूर गदारोळानंतर 186-1 मतांनी हे विधेयक मंजूरही झालं होतं। पण परत एकदा लोकसभेच्या पटलावर हे विधेयक पोहोचलं नाही। परत एकदा 15व्या लोकसभेच्या विसर्जनाबरोबरच हे विधेयकही रद्द झालं। त्यावेळी सपा, बसपा आणि लालू प्रसाद यादव यांचा राजद अशा प्रमुख पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला होता। जनता दल युनायटेडचे दिवंगत नेते शरद यादव यांनी यावेळी सदनात महिलांवर केलेल्या शेरेबाजीमुळे चांगलाच वाद उफळला होता। परकटी महिला आहे म्हणजे कमी केस ठेवणाऱ्या महिला ग्रामीण भागातील महिलांचं प्रतिनिधित्व कशा करू शकतील असा प्रश्न त्यांनी विचारला होता। वुमन रिझर्वेशन बिल ऑलरेडी पास्ड इन 2010, लेकिन इसको बाधा आ गई तो उसमें वही रुक गया। सभी पॉलिटिकल पार्टियों का, मैं एक पार्टी बोल के नहीं बोलता,
सभी पॉलिटिकल पार्टी की एक आदत है कि महिला बोले तो कमजोर महिला को दे देते हैं, जो सक्षम है, जो लड़ सकती है। मुझे मालूम है शेड्यूल कास्ट के लोगों को, बैकवर्ड के लोगों को किस ढंग से पार्टियां चुनती है। खरतर दोन मोठे पक्ष भाजप आणि काँग्रेस दोन्हीही या विधेयकाच्या बाजूने असतानाही हे विधेयक आणणं एवढं कठीण ठरलं। शरद यादव, मुलायम सिंग यादव आणि लालू प्रसाद यादव या त्रिकुटानं सुरुवातीपासूनच या विधेयकाला जोरदार विरोध केला होता। मात्र 27 वर्षांचा संघर्ष संपुष्टात येण्याची आशा वाढली आहे। लोकसंख्येच्या 50% असलेल्या महिलांना राज्याच्या देशाच्या राजकारणात त्यांचं योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा। झिरो आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। काय आहे या नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाचं प्रमुख उद्दिष्ट? लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांच्या भागीदारीचा विस्तार करणे, पण महिलांना संसदेत 1/3 आरक्षण देण्यावरून अनेक शंकाही उपस्थित केल्या जात आहेत। या विधेयकामुळे लोकसभेतील महिलांची संख्या 181 पर्यंत वाढणार आहे। आज आपल्या लोकसभेत फक्त 78 महिला आहेत, ज्या आजच्या एकूण खासदार संख्येच्या अवघे 14% इतकी आहे। आपला प्रश्न होता श्रेयाच्या राजकारणावर, त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या बघूया आपल्या मीडिया सेंटरला। फेसबुकवरून मेघा मोरे यांची प्रतिक्रिया आहे, राजकारणासोबत लाभाच्या सर्वच ठिकाणी महिलांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे। फेसबुकवरूनच अनंत बोरसे, राजकीय पक्ष नेते जे काही करतात ते श्रेयवाद आणि राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी राजधर्माचे पालन करायला हवे। इंस्टाग्रामवरून ऋषिकेश चव्हाण, 2018 राहुल गांधींनी महिलांना 33% आरक्षणाची मागणी केली होती, मणिपूरच्या प्रकरणात गप्प बसणार, आता महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारणार। इंस्टाग्रामवरून अक्षय वालगुडे, आरक्षणाचं घोंगडं भिजत राहता कामाने, श्रेय कुणीही घ्या। ट्विटर एक्सवरून रवी प्रकाश पवार, जे काँग्रेसला एवढी वर्ष जमले नाही ते भाजप सरकारने केलं, तर काँग्रेस कसे आणि कोणत्या तोंडाने श्रेय घेईल। एक्सवरूनच धोंडप्पा नंदे, महिला सन्मानाची आपली परंपरा आहे, निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, श्रेयापेक्षा आरक्षण मिळणे महत्वाचे, त्याचं भांडवल कोणी करू नये। एक्सवरूनच जितेंद्र भालेकर, काँग्रेसचा काय संबंध, 75 वर्षाच्या काळातील किती वर्ष काँग्रेस सत्तेत होती, मग त्यावेळी का नाही केले। आता आपल्यासोबत असणार आहेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे। विधानसभेत सुद्धा महिलांना 33% आरक्षणाचा मार्ग मोकळा होतोय, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, समाजकारणावर, महिला सक्षमीकरणावर कसा प्रभाव पडेल ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। नीलमताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये। 33% आरक्षण महाराष्ट्रात सुद्धा मिळणार आहे, आपण महिलांच्या प्रश्नांना घेऊन खूप काम आजपर्यंत केले, किती गरज होती या आरक्षणाची सांगाल? खूप वर्षानंतर हे आरक्षण मिळालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 27 वर्ष जो विरोध झाला त्या विरोधाला काही कारणं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना डावलणं बऱ्याच ठिकाणी ह्या एक पुरुषसत्ताक राजकारणाचा एक भाग आहे असं मला वाटतं। दुसरं मी इथे सांगेन की सगळ्यात प्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आणि NDAच्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी आणि बाकीच्या पक्षांनी पाठिंबा दिलाय त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते। ज्या वेळेला पुण्याला नरेंद्र मोदी साहेब आले होते त्याच वेळेला त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात विस्तृत मांडलं होतं आणि नंतर मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंद्यांनाही म्हटलं होतं की आज मोदी साहेबांचा नूर थोडा वेगळा दिसतोय, महिलांच्या प्रश्नावरती ते अधिक बोलतायत, एखाद्यास आरक्षण देतील का असं मला वाटतंय। आणि त्याच्यानंतर जो एक अंदाज होता ते राज्यपालांनी सुद्धा माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला महिला आरक्षणाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आणि मी इथे आपल्याला सांगेन की आपण सर्व इतिहास फार व्यवस्थित मांडलेला आहे। लोक म्हणतात श्रेयाचा प्रश्न नाही, मग अपश्रेय कोणाचं आहे, कोणामुळे 27 वर्ष मिळालं नाही आरक्षण,
ज्या पक्षांमध्ये एक नेतासुद्धा महिला केली जात नाही त्या पक्षांच्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी महिला सरचिटणीस झाल्या आहेत, महिला पदाधिकारी झालेल्या आहेत. आणि 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघांनी सर्व देशांना अनेक 4-5 वर्षापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% महिलांना आरक्षण दिलं पाहिजे. आणि आज जागतिक स्तरावर एक पंतप्रधानांची शिखर परिषद होते आहे जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर आहे. त्याच वेळेला भारत सरकारकडून हे जाहीर केलं जात आहे, हा योगायोग नाहीये, तर जागतिक स्तरावरती G20 नंतर फार मोठी झेप भारताने घेतलेली आहे. आणि मी असं म्हणेन की जसं एखादं चंद्रयानासारखं मिशन अवघड असतं तसं महिला आरक्षणाचं विधेयक सुद्धा तेवढंच अवघड होतं. नक्कीच नीलम, तरी अत्यंत अवघड हे आरक्षण होतं हे आपल्याला रखडलेला इतिहासच सांगतोय. मात्र आता हा राजकारणाचा भाग झाला, आपण समाजकारणही खूप जवळून बघितलेलं आहे. बरीच मुद्दे आपण महिलांची सातत्यानं अनेक दशकं आपण हाताळत आला आहात. समाजामध्ये ह्याची किती गरज होती, कुठला समाज तुम्ही बघितलाय, काय फायदे होतील त्या समाजाला, काय सांगाल? एकंदरीत ज्या पद्धतीनं बायकांची परिस्थिती आज आपल्या समाजात आहे ते बघता तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेन सरिताजी की आरक्षण हे एक साधन आहे, विकासाची संधी मिळावी म्हणून साधन आहे. फक्त खुर्ची मिळावी, फक्त आमदार व्हावं, आमदार निधी मिळावा याच्यापुरती कुणाची मागणी नव्हती. तर निर्णयामध्ये स्त्रियांच्याबद्दलचे सुखदुःखाचे जे निर्णय सरकार घेतं, मग ते लोकसभेत घेत असेल, विधानसभेत घेत असेल, त्यामध्ये सर्व महिलांना संधी यासाठी मिळणार आहे की याच्यामध्ये आरक्षणात पण आरक्षण आहे. म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या महिलांसाठी सुद्धा त्यामध्ये 1/3 आरक्षण आहे. आणि ते आरक्षणाचा फायदा समाजातल्या ज्यांच्या घरात राजकीय वारसा नाही आहे अशा सुद्धा समाजातल्या महिलांना मिळू शकेल. याच्या अर्थात पक्षांनी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होईल. पण अगदी महत्त्वाचं म्हणजे आपलं निरीक्षण जे आहे की महिलांना 50% आरक्षण जेव्हा आपल्या पंचायत राजमध्ये मिळालं तेव्हा स्त्रिया बोलायला लागल्या, स्त्रियांच्या प्रश्नाचा अजेंडा पुढे गेल्या, पुरुष वर्गाची भाषा बदलली आणि स्त्रिया आत्मविश्वासाने राजकारणामध्ये येण्यासाठी प्रयत्न करायला लागल्या. पण त्याच वेळेला जेव्हा एखादी स्त्री कुठल्याही पदावर जाते, मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, तिला पुरुषांप्रमाणे स्पर्धा करावी लागते. पण हिंसाचार, चारित्र्यहनन आणि पैशाचा प्रश्न यामुळे स्त्रियांना इच्छा असून सुद्धा राजकारणामध्ये संधी घेता येत नाही. आणि म्हणून आरक्षणाच्या विधेयकाची मागणी स्वातंत्र्याच्या 40 वर्षांनंतर सुरू झाली आणि 91 सालापासून ती मागणी चालू होती. 73 पंचायत राज भूमिका झाली. आणि तुम्ही समाजकारणाचा प्रश्न विचारलात तर मी असं म्हणेन की कायदे जिथे बनतात त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्त्रिया असतील तर स्त्रियांच्या प्रश्नाचा अजेंडा पुढे जातो, ह्याच्यात आम्ही निश्चितच हे पाहिलेलं आहे. दुसरं मला असं वाटतं की एक पॉलिटिक्स ऑफ एक्सक्लुजन असतं, म्हणजे ठरवून महिलांना वगळायचं, महत्वाच्या बैठकांना बोलवायचंच नाही, महत्वाच्या निर्णयाच्या वेळेला रात्री मध्यरात्री निर्णय घेतले जातात. तर या सगळ्यामध्ये स्त्रियांना एक मोठं पटल उपलब्ध राहील याबद्दल आम्ही खरोखर आजचा दिवस ऐतिहासिक आहे असं मी मानते. नक्कीच नीलमताई, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही खरं तर, म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे मात्र तुम्ही प्रत्येक मुद्दा जो मांडला तो अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह होता, विचार करायला लावणारा होता. आणि खरंच इतकी वर्ष आपण जो समाज जवळून पाहिला त्याचं प्रतिबिंब कुठंतरी आज आम्हाला तुमच्याशी बोलताना झालं. आमच्याशी जॉईन झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. महिला आरक्षणाचा कालावधी हा 15 वर्षाचा असणार आहे. विधेयकानुसार अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असलेल्या जागांपैकी 33% आरक्षण आता महिलांसाठी उपलब्ध असेल. या विधेयकात ओबीसी वर्गासाठी मात्र आरक्षणाची वेगळी तरतूद नाही. ही झाली या विधेयकाची माहिती, पण काय आहे तुमचा कौल तो बघूया. आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, महिला आरक्षण बिल पारित झाले तर काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची चढाओढ सुरू होईल का. एकूण 10,000 मतं आपल्याला आली यूट्यूबवर. 91% लोकांचं म्हणणं आहे होय, 9% लोकांचं म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. ८८% लोकांनी म्हटलंय होय, 12% लोकांनी म्हटलं आहे नाही.
महिला आरक्षण विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर एक मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्याचा फक्त महिलांनाच नाही तर प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि आनंदच असेल. 2013 सालापासून नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात महिलांचे मुद्दे अग्रस्थानी राहिले आहेत. महिलांनी मोदींवर विश्वास ठेवत भाजपला आधी 2014 साली आणि नंतर 2019 साली सुद्धा भरभरून मतदान केले. 2014 पर्यंत सरासरी 53% महिला मतदानासाठी बाहेर पडायच्या. मात्र 2014 साली भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच 65% जास्त महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. CSDS लोकनीतीच्या आकडेवारीनुसार त्यातल्या तब्बल 29% महिलांनी भाजपला मत दिली तर 19% महिलांनी काँग्रेसला. आणि त्यामुळेच देशभरात मोदी लाट येण्यात महिला हा महत्वाचा घटक असल्याचं जाणकार मानतात. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी महिला सक्षमीकरण या शब्दाला सतत चर्चेत ठेवलं. महिलांसाठी अनेक योजना घोषित केल्या. त्याचा परिणाम म्हणजे 2019 साली तब्बल 36% महिलांनी भाजपच्या पारड्यात मत टाकली तर काँग्रेसला 20% महिलांची मतं मिळाली, म्हणजे आधीपेक्षा फक्त 1% जास्ती. लोकसंख्येच्या 50% असलेल्या तरीही उपेक्षा सहन करणाऱ्या महिलांच्या मताची किंमत मोदींना कळली आहे. देशातील सामान्य महिला मतदारांनीही 2 वेळा मोदींवर विश्वास टाकला आहे. तरीही महिला आरक्षण विधेयकामुळे तो विश्वास वाढेल अशी आशा आणि अपेक्षा मोदींना असेल हे ती आकडेवारी सांगून जाते. पण त्यातच या विधेयकाला एक महत्वाची किनार आहे. येणाऱ्या 2024 निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. कारण जनगणनेनंतर झालेल्या नवीन सीमांकनानंतर हे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधक आरक्षण थेट 2019लाच मिळू शकेल हा निशाणा साधत आहेत. सलग तिसऱ्या वेळी म्हणजे 2024 लोकसभेत लेडी लक मोदींवर प्रसन्न होईल का? महिला आरक्षणामुळे मोदींच्या महिला मतदारांमध्ये वाढ होईल का? मोदी थर्ड टाइम लकी ठरतील का? महिला आरक्षणाचा लाभ सर्व स्तरातील महिलांपर्यंत खरंच पोहोचेल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला अल्पावधीतच मिळतील. आज देशासाठी ऐतिहासिक दिवस. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशाच्या नव्या संसद भवनात मोदींनी प्रवेश केला. जितकी नव्या संसदेची चर्चा होती तितकीच जास्त चर्चा होती ती म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांचं वक्तव्य. नुकतीच नवी दिल्लीत G20 देशांची बैठक पार पडली. बैठकीनंतर भारताच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा झाली. अनेक देशांनी उघडपणे भारताचं कौतुक केलं. याच बैठकीत अनेक महत्वाच्या करारांवर चर्चा झाल्या, स्वाक्षऱ्या झाल्या, नवे करारही चर्चेत आले. मात्र 2 आणखी महत्वाच्या घटना घडल्या ज्याची चर्चा सर्वाधिक झाली. पहिली घटना, बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी G20 समूहात आफ्रिकन युनियनला पूर्ण वेळ सदस्यत्व बहाल केलं. तर दुसरी घटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यातील बैठक. खरं तर एक नियोजित बैठक होतीच, मात्र त्याच द्विपक्षीय बैठकीनंतरही दोन्ही नेत्यांमध्ये आणखी एक बैठक झाली. आणि त्याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाच्या अशा खलिस्तानी चळवळीवर चर्चा केली. आता तुम्ही म्हणाल की काही दिवसांपूर्वीचा रिकॅप आत्ता का सांगते, तर त्याला कारण आहे. जस्टिन ट्रुडो यांनी केलेला गंभीर आरोप. 3 महिन्यांपूर्वी ट्रुडोंच्या कॅनडात एक हत्या होते. मरणारा व्यक्ती खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. त्याच्या समर्थनात अनेक संघटनांचं आंदोलन सुरू होतं. कॅनडासह इंग्लंडमध्येही भारतीय दूतावासासमोर खलिस्तानी जमा होतात, भारत विरोधी घोषणा देतात. त्याच हत्येशी भारताचे गुप्तहेर आणि तपास यंत्रणांचा संबंध जोडत. आणि आता कॅनडाचे पंतप्रधान असणारे ट्रुडो संसदेत भाषण करतात आणि भारतावर खलिस्तानी समर्थक करत असणारे आरोप ट्रुडो आपल्या ह्या भाषणात अधोरेखित करतात. खरं तर असं एखाद्या देशावर आरोप करण्याची दुसरीच ही वेळ असेल. भारतावर तर पाकिस्तान सोडलं तर कोणत्याही देशानं इतके गंभीर आरोप
कधीच केले नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा G20 समूहाची बैठक झाली त्यानंतर विमान बिघाडाच्या कारणानं जस्टिन ट्रुडो दिल्लीतच मुक्कामी होते. 2 दिवसानंतर कॅनडाला गेले आणि आज संसदेत बोलताना त्यांनी भारतावर हे आरोप केले. अर्थात इतके गंभीर आरोप केल्यानंतर आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं पत्रक काढलं आणि ट्रुडोंच्या आरोपांवर काहीही तथ्य नाही असं स्पष्ट करत त्या हत्येशी आपला संबंध नाही हे स्पष्ट केलं. पण एका खलिस्थानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर कॅनडा सरकार इतकं का गंभीर झालं? असा कोणता दबाव निर्माण झाला की खुद्द पंतप्रधानांना भारतावर इतके गंभीर आरोप करावे लागले? या आणि अशा अनेक प्रश्नांवरच होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. पाहूयात. आजचा दुसरा प्रश्न होता, कॅनडा हा भारत विरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांचं मुख्यालय बनत चाललाय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. महाराष्ट्राचा कौल पाहायचा आहे, मात्र त्याआधी आपण पाहूयात की कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडो यांच्यावर ही वेळ का आली आणि गेल्या काही महिन्यांमध्ये दहशतवादी खलिस्तान्यांच्या हत्यांमध्ये कशी वाढ होत गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅनडा खलिस्तान्यांचं मुख्यालय बनत चाललंय का? पाहूयात या सगळ्या प्रश्नांनी उत्तरं देणारा टीम झिरो आवरचा रिसर्च रिपोर्ट. Killing of a Canadian citizen, Hardeep Singh Nijjar. It was Ulta Chor Kotwal Ko Dante. We've been clear, we will not tolerate any form of foreign interference. तावा तावानं गाडीत बसून निघून जाणारे हे आहेत कॅनडाचे उच्चायुक्त कॅमरून मॅके. अवघ्याच 4 मिनिटांच्या बैठकीत भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना पुढच्या 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याला कारण ठरलंय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केलेलं वक्तव्य. Over the past number of weeks, Canadian security agencies have been actively pursuing credible allegations of a potential link between agents of the government of India and the killing of a Canadian citizen. ट्रुडोंच्या इतक्या गंभीर आरोपांनंतर परराष्ट्र खात्यानं पत्रक काढलं. ट्रुडोंच्या आरोपांना फेटा आलं, पण त्याआधीच कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मलेनी जॉली यांनी आणखी एक ठिणगी पाडली आणि ती म्हणजे त्यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्यावर भारतानंही तसंच उत्तर देत कॅनडाचे उच्चायुक्त कॅमरून मॅकेनना भारत सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध चांगलेच ताणले आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावरती आरोप करताना ज्या कॅनडियन नागरिकाच्या हत्येसाठी भारतीय गुप्तहेरांना जबाबदार ठरवलं त्याचं नाव आहे हरदीप सिंग निज्जर. ट्रुडोसाठी निज्जर हा शीख नेता, मात्र जगासाठी खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख. कॅनडातूनच हा निज्जर जगभरातील खलिस्तानी चळवळींना बळ देत होता. त्याचा जन्म पंजाब मधील जालंधरचा 1992 साली कॅनडात पोहोचला, स्थायिक झाला. 2013 ला वर्षभरासाठी पाकिस्तानातही गेला. 1997 साली पुन्हा कॅनडात आला आणि शीख फॉर जस्टिस संघटनेशी जोडला. याच संघटनेचा गुरपतवंत सिंग पन्नू देखील भारत विरोधी कारवायात असायचा. दोघांच्याही कारवाया इतक्या वाढल्या होत्या की 7 महिन्यांपूर्वीच निज्जरला दहशतवादी घोषित केलं आणि 18 जूनला कॅनडातील एका गुरुद्वाऱ्याजवळ त्याची हत्या झाली. त्याच्या हत्येनंतर पन्नू आक्रमक झाला. त्यानं कॅनडातील भारतीय दूतावासासमोर आंदोलन केलं, भारतात दहशतवादी कारवाया करणार अशा घोषणाही दिल्या. त्याचा निषेध करत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडाला कडक शब्दांमध्ये इशारा दिला. The phrase which came to my mind was actually a Hindi phrase, which was Ulta Chor Kotwal Ko Dante. If anybody has a complaint, we have a complaint about Canada. You know, what I said earlier, the space that they are giving to Khalistanis and to violent extremists.
मात्र तरीही कॅनडातली स्थिती काही बदलली नाही. बदलली एकच गोष्ट आणि ती म्हणजे जगभरातील खलिस्तान्यांचा खात्मा सुरू झाला. त्यात भारताचा हात नाहीये हे परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय. मात्र त्या हत्यांमधून भारत विरोधी सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीला मोठा धक्का बसलाय हे नक्की. आणखी किती दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत त्याही पहा. रिपुदमन सिंग मलिक गेल्या वर्षी कॅनडामध्ये हत्या. 1985 सालच्या एअर इंडिया बॉम्बस्फोटाचा आरोपी. परमजीत सिंग पंजवड पाकिस्तानच्या लाहोरमध्ये हत्या. खालिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख भारताविरोधातील अनेक कारवायांमध्ये सामील. बशीर अहमद पीर फेब्रुवारी 2023 लाहोरमध्ये हत्या. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील. सय्यद खालिद रजा फेब्रुवारी 2023 कराचीमध्ये हत्या. दहशतवादी संघटना अल बद्र मुजाहिद्दीनचा प्रमुख. दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र चालवायचा. याच यादीत आता हरदीप निज्जरचा समावेश झालाय आणि त्यावरून सुरू झालेल्या संघर्षातून दोन्ही देशांचे संबंध टोकाला गेल्यात. झिरो आवर एबीपी माझा. दिल्लीत G20 समूहाची बैठक झाली. त्याच बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि जस्टिन ट्रुडो यांच्यात एक विशेष बैठक झाली. बैठकीत दोन्ही नेत्यांनी खलिस्तानांवरचं चर्चाही केली. त्याच बैठकीचा उल्लेख करत भारतातून कॅनडा परतल्याच्या तिसऱ्या दिवशीच ट्रुडोंनी भारतावर गंभीर आरोप केले. आपण ते आरोप फेटाळून लावले, पलटवारही केले, कॅनडाच्या उच्चायुक्तांनीही देश सोडण्याचे आदेश दिले. आता इतका मोठा निर्णय जर केंद्रीय पातळीवर होत असेल तर सर्वसामान्य भारतीयांचीही अशीच भावना असेल. त्याच भावना जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, कॅनडा हा भारत विरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांचं मुख्यालय बनत चाललाय का? ट्विटरवरून वी देवघरे, म्हणूनच त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला G20 दरम्यान अतिशय स्वस्त हॉटेलमध्ये उतरवले होते. मोदी हा माणूस बदला खूप भारी काढतो. युट्यूबवरून अभिषेक साळुंखे, शिखांना खलिस्तान पाहिजे, हिंदूंना हिंदू राष्ट्र पाहिजे, उद्या बौद्ध जैन धर्मीया सुद्धा बोलतील, हे आताच सरकारनं थांबवलं पाहिजे. फेसबुकवरून अजित पाटील, कॅनडा ऑस्ट्रेलियामधून खलिस्तानला मदत जाते, हा रोग पूर्णपणे पसरला आहे, आता काही फायदा नाही. फेसबुकवरूनच नितीन कदम, देशविघातक कृत्य कुठलाही भारतीय खपवून घेणार नाही. इंस्टाग्रामवरून स्वप नावाचा अकाउंट, दहशतवादी खलिस्तानी नक्षलवादी यांना मारलेच पाहिजे, त्यांचे समर्थन करणाऱ्यांचा टप्प्यात आला की कार्यक्रम केलाच पाहिजे. आता वेळ झाली आजच्या विषयावरचा पोल पाहण्याची, महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता खलिस्तानवर, कॅनडा हे भारत विरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांचं मुख्यालय आहे का? 9,000 मतं आपल्याला युट्यूबवर आली. 90% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 10% लोकांना वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर 2,000 मतं आली होती. ८४% लोकांना वाटतंय होय, ६% लोकांना वाटतंय नाही. खलिस्तानची मागणी, त्यासाठी सुरू झालेली चळवळ, हे काही गेल्या 2-3 वर्षांमधलं सुरू झालेलं असं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात 40 मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला, म्हणजे हिंदूंसाठी भारत, मुस्लिमांसाठी पाकिस्तान. मग या दोन्ही देशांमध्ये शिखांना स्वतंत्र स्थान मिळणार नाही अशी भावना तेव्हाच निर्माण झाली आणि म्हणून शिखांचंही स्वतंत्र राष्ट्र हवं अशी मागणी तेव्हाच सुरू झाली. त्यानंतर मार्च 1940 डॉक्टर वीरसिंग भट्टी यांनी पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची कल्पना मांडली. भारत आणि पाकिस्तानमधील शीख बहुल भागाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी सुरू झाली. 1984 आणि 1986 दोनदा ही चळवळ ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न झाला. KPS गिल यांचे त्यातील योगदान विसरता येणार नाही. इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान असताना त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला, तोही ह्याच कारवायांमुळे.
मात्र बाहेर देशात भारताच्या शत्रूंनी ही चळवळ आणि विचार धुमसत ठेवले. त्यामुळे परत गेली काही वर्ष ही चळवळ परत एकदा आपले डोके कॅनडातून वर काढू पाहत आहे. भारतात उघडपणे नाही तर युरोपात मात्र चळवळीतील संघटना उघडपणे सक्रिय आहेत आणि ट्रुडोंच्या कॅनडात याच चळवळीला पाठिंबा देणाऱ्या संघटनाही वाढल्या, कारण तिथं बदललेली राजकीय समीकरण. ती कशी ते सांगते. कॅनडा शीख समुदायाचा संख्या ही 8 लाखांवर आहे. देशाची लोकसंख्या 3.5 कोटीच्या घरात आहे आणि त्यातले 8 लाख शीख आहेत. म्हणूनच इथला शीख समुदाय प्रत्येक निवडणुकांमध्ये किंग मेकर ठरतोय. त्याचा फायदा घेत काही खलिस्तानी संघटना इथं वाढत चालल्या. निज्जर हाही त्याच संघटनांपैकी एक संघटनेचा प्रमुख होता आणि निज्जरच्या हत्येनंतर ह्याच समुदाय आपल्या विरोधात जाणार नाही ना, याच भीतीतून ट्रुडोंनी राष्ट्रवादाचं कार्ड खेळलं असेल का, हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण देशात ट्रुडोंविषयी निर्माण झालेलं चित्र, जस्टिन ट्रुडो यांचं सरकार कधीही कोसळू शकतं, कारण 2015 पासून जस्टिन ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान आहेत. गेल्या 8 वर्षांमध्ये देशात 3 वेळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यात त्यांना फक्त एकदा संपूर्ण बहुमत मिळालंय. 2019 साली जेव्हा ट्रुडो सत्तेत आले त्यावेळी त्यांना जगमीत सिंह यांच्या यू डेमोक्रॅटिक पार्टीचा पाठिंबा दिला आणि जस्टिन ट्रुडो पुन्हा सत्तेत आले. तेच जगमीत सिंह खलिस्तान आंदोलनाचे समर्थक आहेत. म्हणूनच की काय, हाही दबाव जस्टिन यांच्यावर असू शकतो. अर्थात अनेक पातळ्यांवरचे अपयशही आहेच, त्यातच घसरलेली लोकप्रियता, यामुळेही ट्रुडो सरकार धोक्यात आलंय. त्यातूनच बाहेर निघण्यासाठी भारतावर इतके गंभीर आरोप करणं हा केवळ केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.